ताजा घडामोडी पाहण्यासाठी आरआरसीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा। सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पूजा आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव। अकोला येथील लक्कडगंज मध्ये भीषण आग, चार दुकाने जळून खाक। कोविड टेस्ट न करणारी दुकाने मनपाने केली सील। जिल्हा स्त्री रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट सुरू। पुढच्या शनिवार रविवारी होणार संपूर्ण लॉकडाऊन। यावर्षी संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तांविना साजरा। सुरुवात करीत आहोत आजच्या सविस्तर बातम्यांना। अकोला शहरातील माळीपुरा भागातील लक्कडगंज परिसरातील लाकडी साहित्यांच्या दुकानांना शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली। या आगीत चार दुकाने जळून खाक झाली, त्यामध्ये दुकानदारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। अकोला शहरातील माळीपुरा भागातील लक्कडगंज परिसरातील लाकडी साहित्याच्या दुकानांना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत चार दुकाने जळून खाक झाले असून संबंधित दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार शहरातील लक्कडगंज भागात मध्यरात्री एका दुकानाला आग लागली। या आगीत अन्य तीन दुकानांनाही आगीची झळ पोहोचली। या दुकानांमध्ये सर्व लाकडी साहित्य होते। स्थानिक नागरिकांनी दुकानातून लाकडी वस्तू हटविल्या आणि फायर ब्रिगेडला पाचारण केलं। ही आग एवढी भयानक लागली की 1 किलोमीटरपर्यंत आगीचे लोट दिसून येत होते। लक्कडगंज भागात लाकडी वस्तू बनविणारे अनेक कारखाने असून या ठिकाणी लाकडी हे मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे इतर दुकानं आणि घरांना आग लागू नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घेतली। आजूबाजूचे घरं तसेच लाकडाची दुकाने खाली करण्यात आली। मनपाच्या अग्निशामक दलालाही आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होत होते। अखेर शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळविता आले। या अग्नितांडवात अंदाजे 1 कोटी रुपयांच्या वर नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय। यावेळी घटनास्थळावर सिटी कोतवाली व रामदासपेठ पोलिसांनी सुद्धा दखल होऊन गर्दीवर नियंत्रण मिळविले। दरम्यान अकोला महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। जो फायर का डिपार्टमेंट है, जो आपदा वाले डिपार्टमेंट है, कम से कम वहां से पब्लिक ना हटाए, अपने कर्मचारी वहां रखे। आज मैं फोन कर रहा हूँ, दूसरी गाड़ी के ऊपर तीसरी गाड़ी नहीं आ रही। यहाँ आग इतनी बड़ी लगी थी कि पूरा मोहल्ला जल सकता था, आधा मोहल्ला जल चुका हुआ है। और ना यहाँ कमिश्नर है, ना उपायुक्त है, ना कोई देखने को खाली है यहाँ पे। यहाँ से यहाँ पुलिस वाले है और मीडिया वाले है, बाकी कोई नजर नहीं आ रहा है यहाँ पे। तो ये कमिश्नर या ना अभी तक ना महापौर का दौरा हुआ, ना अभी तक कोई नगर सेवक देखने को आया यहाँ के मौजूद अभी कम से कम। तो मेरा ये बोलना है आप लोगों से, मीडिया के माध्यम से, कि कमिश्नर साहब कोविड के अंदर आप ड्यूटियां लगाओ, लेकिन जो फायर का डिपार्टमेंट है, जो आपदा वाले डिपार्टमेंट है, वहां से कर्मचारी मत हटाओ मेहरबानी करके। हम जिस परिस्थिति से आज गुजरे, कोई दूसरा ना गुजरे, इसलिए मैं आपको आह्वान करता हूँ। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संशोधित आदेश जारी करीत आस्थापनावरील दुकाने उघडण्यास परवानगी दिली। या दुकानदारांना कोविड टेस्ट करणे अनिवार्य आहे, परंतु ज्या दुकानदारांनी कोविड टेस्ट केलेली नाही अशा दुकानांना सील लावण्याची कारवाई मनपाद्वारे करण्यात आली आहे। मनपा आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांचे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बैठक घेतली। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सेवा अंतर्गत असलेली व्यावसायिक प्रतिष्ठाने दुकाने पुढील आदेशांपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याकरिता मुभा दिली आहे। परंतु व्यावसायिक प्रतिष्ठाने दुकाने येथील सर्व संबंधितांची कोविडची चाचणी निगेटिव्ह आली अशाच व्यावसायिक यांना त्यांची आस्थापने सुरू ठेवता येतील।
तसेच ज्यांनी कोविडची चाचणी न करता व्यावसायिक प्रतिष्ठाने दुकाने सुरू केली त्यांची प्रतिष्ठाने दुकाने सील करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहे. याच अनुषंगाने शुक्रवार दिनांक 5 मार्च रोजी मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी त्यांच्या दालनात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये मनपा आयुक्तांनी यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने झोननिहाय 20 पथके निर्माण केली असून शहरातील सर्व दुकानांचे सर्व्हे करून ज्यांनी कोविडची चाचणी केली आहे अशाच दुकानदारांना त्यांचे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सांगावे व ज्यांनी कोविडची चाचणी केलेली नाही अशा दुकानांवर सील लावण्याची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने शुक्रवारी झोननिहाय सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे आणि दुकानदारांनी कोविडची चाचणी केलेली नसेल अशा दुकानांवर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अकोला शहरामध्ये विविध प्रतिष्ठाने आस्थापना यांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, परंतु सदरचे दुकाने उघडण्यासाठी कोविड-19 ची चाचणी ही सर्वांना बंधनकारक केली आहे. ती जर चाचणी नसेल तर ती आस्थापना किंवा ते दुकान यांच्यावर कायदेशीर कारवाई ही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेचे 20 विभाग प्रमुख यांच्यामार्फत 20 पथके तयार करण्यात आले आहेत आणि त्यांच्यामार्फत ही कारवाई संपूर्ण शहरामध्ये आजपासून सुरू करण्यात आली. जर अशी आस्थापना कोणती आढळून आली की जिच्याकडे कोविड-19 ची चाचणी न करता ती सुरू असेल तर तिच्यावर तात्काळ दंडात्मक आणि सिलिंग या दोन्ही कारवाई या माध्यमातून करण्यात येणार आहे. तरी सर्वांना असे आव्हान आहे की विना कोविड-19 च्या चाचणीच्या कोणतीही आस्थापना सुरू करू नये. जर असे आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट अखेर पूर्णत्वास आला आहे. या माध्यमातून गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा मिळणार असून हा प्लांट कार्यान्वित झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे निर्माण कार्य अखेर पूर्ण झाले असून या ठिकाणी आता ऑक्सिजन प्लांट स्थापित करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटमध्ये 3 ते 4 महिनेपर्यंत रुग्णांसाठी ऑक्सिजनची उपलब्धता राहणार आहे. कोरोना काळात रुग्णांना ऑक्सिजनची कमी भासू नये तसेच ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी हा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीनीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून हा प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे अकोला जिल्ह्यासह बुलढाणा, वाशिम, हिंगोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढते आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे यामध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती संख्या पाहता जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आलाय, त्यामुळे आता कोरोनाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. अकोला जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन संदर्भात सुधारित आदेश पारित केले असून हा शनिवार रविवार वगळता पुढील आठवड्यातील शनिवार रविवारी संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संशोधित आदेश जारी करून सर्व प्रकारची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी दिली आहे. 6 आणि 7 मार्चला सुद्धा अशाच प्रकारे दुकाने उघडी राहणार आहेत, परंतु पुढील शनिवार आणि रविवार या 2 दिवसात संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दरम्यान कोणत्याही प्रकारची दुकाने उघडण्याची परवानगी प्रशासन देणार नाही. एवढंच नव्हे तर काम नसताना विनाकारण कोणीही घराबाहेर पडलं तर त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश सुद्धा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत. दरम्यान आगामी 12 मार्च रविवार रोजीच्या रात्री 8 वाजतापासून 15 मार्च सोमवार रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. अकोला जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता आपण आपल्या जिल्ह्यात अकोला, मूर्तिजापूर आणि अकोट या ठिकाणी आपण कंटेनमेंट झोन डिक्लेअर करून त्या ठिकाणी संपूर्णतः संचारबंदी लागू केलेली होती. मात्र मधल्या या 10 ते 12 दिवसाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण टेस्टिंग हातात घेतलं आणि या टेस्टिंगच्या द्वारे मॅक्झिमम ठिकाणावरून आपण पॉझिटिव्ह पेशंट्स जे आहेत ते पॉझिटिव्ह पेशंट्स वेगळे करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्या लोकांपासून होणारा संसर्ग कमी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कदाचित कोविडच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जरी जास्त येत असली तरी पण
त्यामानाने टेस्टच्या संख्येमध्ये देखील जवळजवळ 5 ते 6 पट आपण वाढ केलेली आहे आणि त्याच्यामुळं जेवढे काही पॉझिटिव्ह पेशंट्स आपण वेगळे करता येतील तेवढे केल्यानेच आपल्याला आपला संसर्ग कमी करण्यास मदत होणार आहे. जे काही आपण लॉकडाऊन याच्यापूर्वी केलेलं होतं त्यामध्ये थोडीशी शिथिलता आणून ते 4 मार्चच्या रात्रीपासून आपण याला थोडीशी शिथिलता देत आहोत. यामध्ये सर्व प्रकारची व्यापारी प्रतिष्ठानं आणि दुकानं ही 9 ते 5 या कालावधीमध्ये सुरू राहणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जी मी कालच्या बैठकीमध्ये पण सर्व व्यापारी संघटनांशी चर्चा करताना सांगितली ती म्हणजे सर्व व्यापारी दुकानांच्यामधून काम करणारे सर्व कामगार आणि त्यांचे मालक या सर्वांनी त्यांची कोविडची टेस्ट करून ते निगेटिव्ह असल्यानंतरच त्यांना त्यांच्या दुकानामध्ये त्यांचा वापर आणि वावर करता येईल. जर अशा पद्धतीच्या कोविड टेस्ट झालेल्या नसल्या तर त्या लोकांनी जर का असे आम्हाला दुकानात आढळून आल्या तर त्यांच्या त्या दुकानांच्यावर दंडनीय कारवाई पण करण्यात येईल आणि ती दुकानं सीलसुद्धा करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ही बाब तो सर्व व्यापारी संस्थांनी व्यापारी संघटनांनी ती विचारात घ्यावी आणि त्या अनुषंगाने आपल्या टेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट या दिवसांमध्ये त्यांनी मागच्या मी ह्या 10 दिवसापासून या सूचना दिलेल्या होत्या त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने त्यांनी आपली कारवाई पूर्ण करावी. आणि त्यांनाही आपली दुकानं आहेत ही दुकानं पूर्ण आपल्याला बंद ठेवत असताना आपल्याला शनिवार आणि रविवार ही आपण पुढच्या शनिवार आणि रविवारपासून म्हणजे हा सॅटर्डे संडे सोडून पुढच्या शनिवार रविवारपासून दर शनिवार आणि रविवार ही आपल्याला सर्व आस्थापना ज्या आहेत त्या दुकानं आणि आस्थापना ह्या आपल्याला टोटली बंद ठेवून त्या दिवशी संचारबंदी लागू राहणार आहे. त्यामुळे त्या कालावधीमध्ये कोणीही बाहेर पडणार नाही. यामध्ये सर्व प्रकारचे ठोक भाजी विक्रेतेपासून ते किरकोळ भाजी विक्रेत्यांपर्यंत आणि हॉकरपासून ते सर्व प्रकारच्या आस्थापना या सर्व आस्थापना या 2 दिवस कम्प्लीट लॉकडाऊन हे आपण या कालावधीमध्ये पाळावं अशी माझी आपण सर्वांना विनंती. यावर्षी संतश्री गजानन महाराजांचा 143वा प्रकट दिन उत्सव भक्तांविना साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे श्रींचं मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं त्यामुळे काही भाविकांनी मंदिराबाहेरूनच श्रींचं दर्शन घेतलं. विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावात यावर्षीचा श्री संत गजानन महाराजांचा 143वा प्रकट दिनोत्सव कोरोना प्रकोपामुळे देऊळ बंद असल्याने रद्द करण्यात आला. शेगाव संस्थानाच्या इतिहासात प्रकट दिन प्रथमच भक्तांविना साजरा होतो आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हाधिकारी बुलढाणा एस राममूर्ती यांनी जिल्ह्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देशित केले आहे. त्यामुळे यावर्षीचा 143वा प्रकट दिनोत्सव मंदिरात अंतर्गत कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. श्रींचा प्रकट दिन उत्सव दरवर्षी श्री संस्थानामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांसह लाखो भाविक भक्तांच्या आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. मागील वर्षांपासून आतापर्यंत कोरोना महामारीचं संकट असल्याने तसेच कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या नामनिर्देशनानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देशित असल्याने शुक्रवार दिनांक 5 मार्च रोजी असलेला श्रींचा 143वा श्री प्रकट दिनोत्सव सालाबादाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार नाही. उत्सवातील धार्मिक प्रथा परंपरेनुसार मोजक्या उपस्थितीत अंतर्गतच संपन्न होतील अशी माहिती श्री गजानन महाराज संस्थानाकडून देण्यात आली आहे. दरम्यान यंदा शेगावचे संत गजानन महाराज मंदिर बंद असल्याने प्रकट दिन सोहळा मंदिरात अंतर्गत भक्तांविना साजरा करण्यात आला असून दरवर्षी शेकडो दिंड्या लाखो भाविक शेगावात असतात. मात्र आज शेगाव शहर आणि मंदिर परिसर भक्तांविना शांत वाटत होता. अकोला शहरात संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील सर्वच गजानन महाराज मंदिरांना आकर्षकरित्या सजविण्यात आलं होतं. लॉकडाऊन पाहता भाविकांनी घरीच उत्सव साजरा केला. आज शुक्रवारी संतश्रेष्ठ श्री संत गजानन महाराज यांचा 143वा प्रकट दिन उत्सव. आज शुक्रवारी अकोला शहरासह जिल्हाभरात प्रकट दिन घरोघरी उत्साहात पण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गजानन भक्तांनी दर्शनासाठी संत गजानन महाराज मंदिराच्या बाहेर गर्दी केल्याचं दिसून आले. कोरोना संक्रमणामुळे शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचं मंदिर बंद असून तेथील दरवर्षी भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणारा प्रकटोत्सव यंदा रद्द करण्यात आला. अकोला शहरासह जिल्ह्यातील संत गजानन महाराज मंदिरांना देखील कुलूप लावलेले आहे. प्रशासनाने येत्या 8 मार्चपर्यंत मंदिरे बंद ठेवली आहेत. दरम्यान शुक्रवारी संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या पृष्ठभूमीवर संत श्री गजानन महाराज मंदिरांच्या बाहेरूनच भक्तांनी दर्शन घेतले.
दरवर्षी होणारे महाप्रसाद भंडारे यावेळी रद्द करण्यात आले आहेत. श्रींच्या भक्तांनी पेढे मिठाई वाटप करून आपली श्रद्धा प्रकट केली. अनेक भक्तांनी घरीच संत गजाननाची पूजा अर्चना केली. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मध्य प्रदेश कडून अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरचा नांदगाव पेठ जवळ अपघात घडलाय. सदर कंटेनर पलटी झाल्याने 50 पैकी 8 मशीनचा मृत्यू झालाय. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मध्य प्रदेश कडून अमरावतीच्या दिशेने जवळपास 50 मशी घेऊन जाणारा कंटेनर नांदगाव पेठ जवळ एका वळणावर अचानक पलटी झाल्याने यामध्ये म्हशीचा दबून मृत्यू झालाय तर अनेक म्हशी यामध्ये जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ह्या म्हशी नेमक्या कुठे नेल्या जात होत्या याचा तपास सुरू असून कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढलाय. सकाळच्या सुमारास हा कंटेनर मध्य प्रदेशमधून अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. अशातच नांदगाव पेठमधील उड्डाणपुलाच्या खाली वळणावर कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्याने कंटेनर हा रस्त्याच्या पलीकडे जाऊन खोल खड्ड्यात कोसळला. हा अपघात एवढा भीषण होता की 50 पैकी 8 मशीनचा घटनास्थळी दबून मृत्यू झाला तर अनेक मशीन जखमी झाल्यात. त्या अपघातात कंटेनरचा पुढील भागचा चेंदा मंदा झालेला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. अकोला येथील मुख्य बसस्थानकावर गत काही दिवसांपासून मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे. दररोज 50 अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे. अकोला जिल्ह्यात कोरोनाचं संक्रमण वाढलेलं आहे परंतु तरीही काही लोक मानायला तयार नाहीत. अकोला एसटी बसस्टँडवर तर कोरोना नियमांचं उल्लंघन होते आहे. त्यामुळे बसस्टँडवरील विनामास्क प्रवाशांवर पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे. अकोला शहरात कोरोनाचं संक्रमण वाढत असून प्रशासन पण कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहेत. तरीही नागरिक मात्र याची पर्वा न करता कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. कित्येक ठिकाणं असे आहेत ज्या ठिकाणाहून कोरोनाचं संक्रमण वाढून असे ठिकाणं कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू शकतात. हजारोंच्या संख्येने रोज प्रवाशी अकोला बसस्टँडवर येणे जाणे करतात. अकोला मुख्य बसस्थानकावर बिना मास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईची मोहीम गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे. रोज 50 जवळपास विना मास्क प्रवाशांवर कारवाई करण्यात येते आहे. काही प्रवासी तर दंडात्मक कारवाईच्या धाकाने पळून जात असल्याचंही दिसते. आता दंड भरावे लागणार या धाकाने काहींनी तर सिनेस्टाईल बसस्थानकांवरून आपली बॅग घेऊन पळ काढल्याचं उदाहरणसुद्धा समोर आलं आहे. सदर कारवाईची ही अकोला आगार क्रमांक 2 विभाग प्रमुख अरविंद पिसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुबे खंडारे बोदडे या कर्मचाऱ्यांच्या साह्याने करण्यात आली. दरम्यान अकोला बसस्टँडवर प्रवाशांना दंड आकारण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी कोरोना नियमांचं पालन करावं असे आवाहन करण्यात आलं आहे. दहशतवादी विरोधी पथकाद्वारे मलकापूर ग्रामपंचायतजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ गांज्याची विक्री करीत असताना धाड टाकून एकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत जवळपास 76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात दहशतवाद विरोधी पथकाने गांजा जप्त करून आरोपीस अटक केली आहे. अकोला शहरातील मलकापूर ग्रामपंचायतजवळ रेल्वे क्रॉसिंगकडे जाणाऱ्या रोडवर एका इसमाने सचिन इंगळे हा मादक अंमली पदार्थ गांजाची विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस पथकाने या ठिकाणी छापा मारला असता आरोपींच्या जवळ 155 ग्रॅम गांजा किंमत 2,000 रुपये, मोटरसायकल किंमत 60,000 रुपये, एक मोबाईल किंमत 10,000 रुपये आणि एक तराजू काटा किंमत 4,000 रुपये असा 76,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन खदान इथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव. अकोला येथील लक्कडगंजमध्ये भीषण आग, 4 दुकाने जळून खाक. कोविड टेस्ट न करणारी दुकाने मनपाने केली सील. जिल्हा स्त्री रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट सुरू. पुढच्या शनिवार रविवारी होणार संपूर्ण लॉकडाऊन. यावर्षी संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तांविना साजरा.
इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.